नियम आहे माणसाचा. माणूस कधी घाबरत नाही, त्याच मन घाबरत. लागलेत ना अंडी? नाही, खवाट खवाट मी उडून दिली तुला. कोणी चोरून खाल्ली असेल रे कोंबडी? लांब आहे ना परीक्षा, अजून 2 दिवस आहेत. बाष्पी भवन म्हणजे काय? ज्या बाष्पाचं भवन होत आणि ज्या भवनाचं बाष्प होत. आपलं असंच असतंय, जो आपल्या वाकड्यात तो आपल्या आकड्यात. ही पतंग कितीची हो? ही 2ची. आणि ही 3ची. आणि ठिपकी वाली? ही 2ची. ही 3ची. तुम्हाला किती पाहिजे? 1. किनारे आम्ही आता शोध पुन्हा नव्याने. कागदी काय मस्त वाटत असेल ऊन जवळ जाऊन उडाय. इतिहास नाही, भूगोल नाही, गणित नाही, गृहपाठ नाही, घरच्यांची कटकट भी नाही. तुझ्या लई तक्रारी माझ्याकडे यायला लागल्यात बरं का? काय रे त्याच्या तोंडाकडे काय बघतोय? हा कोपऱ्यात जाऊन उभं रा. ते बघा आले. खोट बोलायला शिकलास तू? आजपासून सगळं बंद तुझं. आता फक्त सायकलची हवा काढली रे. पुढे पुढे बघ काय करतो ते मी. अरे संपवणार आहे सगळं. कोण संपवणार? तू. अरे पतंग बाजी. जर माझी पतंग कापली ना तर मी कायमची पतंग सोडेन. आपल्याकडं भारी मांजा पाहिजे. नाही रे, माझ्या ना तोंडान नाही हाताने बोलते. काय करणार आहे? तुझ्यासारखे 100 बघितले जमतय का? नाही जमायचं बाबा. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी एक वेगळी ताकद असते, फक्त ती ताकद आपल्याला ओळखता आली पाहिजे. आपल्या ओळखीचा एक माणूस आहे. थोडे पैसे पाहिजे होते भाई. शेणाच्या कवऱ्या करून विकायच्या का? पण त्या शेणात हात कोण घालणार? तू. ए कमी आहेत पैसे. मांजा पण कुछ का असतो. पतंग बाजू म्हणजे फिरकीचा घेर आहे. ज्याला ते समजलं तो जिंकला.